यंदाच्या पावसाने दडी मारल्याने शेती व्यवसाय आलाय संकटात. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना अशी झाली स्थिती. शेतकऱ्याच्या डोळ्यात मात्र पाणी. काही ठिकाणी करावी लागणार दुबार पेरणी, पुन्हा मजुरी देण्यासाठी आली वेळ. तर काही ठिकाणी भारताचे राब करपले, त्यासाठी वान गेले वाया. हवामान खात्याचे नेहमीच चुकतात अंदाज. यंदाचा पाऊस दरवर्षीपेक्षा जास्त असणार असा दिला होता अंदाज. जर अशीच परिस्थिती राहणार असल्यास शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग महसूल प्रशासनाकडे नुकसान भरपाईसाठी घेणार धाव. रायगड जिल्ह्याची ओळख भाताचे कोठार अशी आहे. कित्येक रायगडकरांचे भात शेती हेच एकमेव उपजीविकेचे साधन आहे. त्याच भात शेतीची तयारी करणारा शेतकरी राजा उन्हाळ्याचे चटके आणि पाणी टंचाई सहन करत होता. तो पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत होता. मान्सूनच्या वेळेवर झालेल्या आगमनाने तो सुखावला. शेतकरी राजाने शेत नांगरून तयार ठेवले होते. चांगल्या बियाण्यांचे वाण खरेदी करून पेरणी देखील केली होती. काहींनी राब तयार केले होते. ते शेतीच्या पुढच्या कामाला लागले होते देखील. आणि अचानक ज्या जोशात पाऊस आला त्याच वेगात त्याने दडी देखील मारली. आता शेतकरी राजा हवालदिल झालाय. राब करपू लागलेत. पेरणीनंतर धरणी मातेच्या कुशीतून पसरलेले कोंब जळून जात आहेत. अशीच जर परिस्थिती राहिली तर आधीच उपवास, त्यात श्रावण मास असे म्हणावे लागेल. काही दिवस पावसाने दडी मारली तर कार्तिकीची वारी डोळ्यात अश्रू ठेवूनच करावी लागेल आणि नुकसान भरपाईसाठी महसूल विभागाच्या चक्रा माराव्या लागतील हे स्पष्ट दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार.